भाजप म्हणजे भुंकणारे कुत्रे कधी चावत नसतात अशी टीका नाशिकमध्ये शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली. आमदार अजय चौधरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. जर चुकलेला आमचा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करा आणि कारवाईला कधीच शिवसैनिक घाबरलेला नाही आणि घाबरणार नाही. त्यामुळे आंदोलन जनतेच्या बरोबर राहण्यासाठी अनेक केसेस शिवसैनिक घेत असतात, त्यामुळे ही आंदोलनाची केस दाखल करायला पाहिजे होती. अशा प्रकारच्या चुकीचं आणि कुटील कारस्थान रचून अशा प्रकारचं जर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचा करत असतील तर निश्चितपणे मग त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. याविषयी आपण प्रतिक्रिया घेऊया भाजप आमदार देवयानी फरांदे. देवयानी जी, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल आहेत असे आरोप केलेले आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे. इतकंच नाही तर आमदार अजय चौधरी यांनी देखील जहरी टीका केलेली आहे. भाजपमध्ये केवळ भुंकणारे कुत्रे आहेत अशा शब्दात त्यांनी ही टीका केलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? उभा महाराष्ट्र बघतोय. शिवसेनाने पूर्ण ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये संयम बाळगायला पाहिजे होता, ज्याला प्रकरणाचा खुलासा करायला पाहिजे होता. ज्या ठिकाणी स्त्री जातीचा सन्मान होत होता, त्यांना पुरस्कार दिला जाणार होता, त्या ठिकाणी 4 महिलांना पाठवून त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी माफी मागायला पाहिजे होती खरं, परंतु त्यानंतर देखील त्यांच्या नेत्यांनी काही आज चौधरी साहेब असतील त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ह्याच्यात मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यासारखा हा प्रकार आहे. तर ह्याच्यातून कुठेतरी बोध घ्यायला पाहिजे, नाशिकच्या कारभाऱ्यांना जरा समज द्यायला पाहिजे की ज्या सत्यभावात गाडेकरांना त्यांनी पाठवलं अहो त्यांच्यासाठी थांबलेले ना कोणी सैनिक, त्यांचं संरक्षण मला करायला लागलं, त्यांना मला सगळं गर्दीचं बाहेर काढून मी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. म्हणजे ही कुठली संस्कृती आहे आणि कुठली मर्दुमकी आहे? त्यामुळे शिवसेनेने अशा पद्धतीची भाषा करायचं सोडायला पाहिजे आणि ह्याच्यातून बोध घेऊन मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं कामकाज जे आहे ते त्यांनी त्यांच्या ज्या भूमिका ज्या आहेत अलीकडे सरकारमध्ये राहून त्या देखील चुकत चाललेल्या असं मला वाटतं. धन्यवाद देवयानी जी, झी 24 तास कडे आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. दरम्यान आमदार अजय चौधरी नेमकं काय म्हणाले ते ऐकूया. तुम्हाला माहित आहे ना भुंकणारा कुत्रा कधी चावतो का? तो भुंकायचंच काम करतो. त्यामुळे भुंकणारे कुत्रे आहेत यांना कबर, आता यांची सत्ता आल्यानंतर यांना कबर नाही हे समजायला लागलं. यांच्या बापाने कधी कबर खणली होती काय? त्यामुळे हे बोलणारे आहेत ना बोलू देत. फक्त दुःख या गोष्टीचं, आम्ही ज्या सत्तेमध्ये आहोत, फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक न्याय, तिथे एका आमदारावरती हल्ला होतो, एका आमदाराच्या गाडीवरती हल्ला होतो, गाडीवर दगडफेक होतो, मात्र ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई नाही. मग खुर्ची फेकणाऱ्यांवरती 395 गुन्हा दाखल आणि ज्यांनी दगडफेक केली, एका लोकप्रतिनिधीला प्रतिबंध केला, त्याच्यावरती अनेक घाणेरड्या घोषणा दिल्या गेल्या, त्यांना झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.